कशी चालतली लोकशाय? आणि लोकशाय जर गेली या देशातली जाल्यार मागीर या देशाक अर्थ कितें उरता? जे स्वातंत्र्य गांधीजींनी ब्रिटिशां कडेन अहिंसक मार्गान लढून मेळयले आणि जे स्वातंत्र्य आणि स्वराज्य फाटली 75 वर्सां आम्ही भोगतात, त्या स्वराज्यातली लोकशाय जर अशी चिड्डून गेली जाल्यार त्या स्वराज्याक आणि स्वातंत्र्याक कसलोय अर्थ उरता? आणि त्या खातीर हो जो खांबो असा ह्या दिसांनी सुप्रीम कोर्टान जे घडटा ते आमचे मदले खूप जण वाचतात असतले, तातूंतल्यान हे कळू येता की कशे रितीन ज्या खांब्यांचेर आमची लोकशाय उभी असा ते खांबे निखळावपाचो प्रयत्न जाता। हे सुप्रीम कोर्टाच्या संबंधान घडटा, हे निवडणूक आयोगाच्या संबंधान घडटा, हे प्रसार माध्यमाच्या संबंधान घडटा, आणि जय जय सरकाराची शक्ती पावता थंय थंय हे खांबे निखळावपाचो प्रयत्न जाता। आणि हे खांबे निखळप हाजो अर्थ कितें? म्हज्या तोंडार जर पट्टी मारली, टीव्ही चॅनल जर बंद उडयले जाल्यार लोकांचो आवाज ना, आणि लोकांचो आवाज ना जाल्यार जो कोण सत्तेर बसला तो आपल्याक जाय तें करूंक मेकळो, कोण उलयना, उलोवंक शकना किंवा उलोवंक भिता। ही परिस्थिती इतली वाईट गोंयात ना, पूण जाऊ येता की पुरस्कार जरी म्हाका दिलो तरी आणि म्हाका ताची जरी खोस झाली, त्या खोशेची भावना हांव चंद्रकांत बाब केणी हांकां ओंपतां। आता हेही कोणाकही विचित्र दिसू येता, पुरस्कार दवरला चंद्रकांत बाब केणी हांचे यादस्तीक करपाक, आणि म्हाका मेळिल्लो पुरस्कार किंवा त्या विशींची खोशेची भावना हांव तांकांच कित्याक ओंपतां, ताका कारण असं। आणि कारण अशें की हांव पत्रकारितेच्या मळार पावलो तो चंद्रकांत केणी हांकां लागून। इमोशनल फोर्स आमचो जो सेंटिमेंटलिझम फॉर मडगांव अँड वॉट इज विजिबल इन द माइंड्स ऑफ द व्हेरी सिनियर ऑडियन्स, ऑल दॅट इज लुकिंग टू यू फॉर सोल्युशन्स इन अडिशन टू सेलिब्रेटिंग सच अ डे ऑन सच अ फॉर सच अन इव्हेंट।